न्यूज़ लाइन अचूक वेधक। सातारा जिल्ह्यात पुन्हा 17 कोरोना बाधितांची वाढ। NCCS पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी झालेल्या अहवालात 17 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती प्राप्त झाली असून यामधील एकाचा मृत्यू झाला आहे। मृत व्यक्ती खटाव तालुक्याच्या वाकळवाडीची असून 61 वर्षीय वयाची असल्याची माहिती मिळाली आहे। अन्य 16 कोरोनाबाधितांपैकी 6 जण हे कराड तालुक्यातील आहेत। यामध्ये वडगाव उंबरज येथील 59 वर्षीय पुरुष, तारुक येथील 22 वर्षीय पुरुष, येळगाव येथील गणेशवाडीचा 65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष व सुपणे येथील 37 वर्षीय महिलेचा या 6 कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे। मान तालुक्याच्या दहिवडी गावातील 39 वर्षीय पुरुषासह 21 व 27 वर्षीय युवकांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे। तसेच खटाव तालुक्यातील शिरसवडी गावची 4 वर्षाची मुलगी व 32 वर्षीय महिलेचा देखील कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे। सातारा तालुक्यातील आरे परळीचा 55 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील कडेगावची 74 वर्षीय महिला, फलटण तालुक्याच्या शेऱ्याचीवाडी येथील 10 वर्षीय मुलगा, पाटण तालुक्यातील कराटेगावचा 59 वर्षीय पुरुष, तर कोरेगाव येथील 39 वर्षीय महिला असे 17 जण कोरोनाबाधित मिळून आल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 791 जाऊन पोचली असून आज मृत झालेल्या एका व्यक्तीमुळे मृतांचा आकडा हा 39 पोहोचला आहे। तर सध्या कोरोनावरती उपचार घेत असणाऱ्यांची संख्या 157 झाली असून आज मृत्यू पावलेली व्यक्ती ही 4 दिवसापूर्वी मुंबईहून आपल्या वाकळवाडी या गावी आली होती। श्वसनाचा आणि तापाचा त्रास होत असल्यामुळे प्रारंभी निमसोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू होते, त्यानंतर प्रकृती खालावल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला त्यास हलवले। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 39 जाऊन पोहोचली आहे। सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन, अचूक वेधक।